नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणवीसची जी काही अंतरिम निवड यादी आणि नि प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो ती जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला इथे उजव्या साईडला टॉपला दिसत असेल की तीन तारखेला म्हणजे कालच्या तारखेमध्ये ही जी काही निवड यादी मित्रांनो नि ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये बघा मित्रांनो एकूण दोनशे चौदा उमेदवारांची काही निवड यादी आणि नि प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एकच विनंती की जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनवरती प्रेस करून त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे भविष्यातील सर्व भरती रिलेटेड आणि इतर भरतीच्या सर्व महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटत जातील तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ही जी काही निवड यादी आहे ती पुणे शहर पोलीस शिपाई पदाची आहे दोनशे चौदा पदांची जी काही उमेदवारांची प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय जी काही अंतरिम निवड यादी मित्रांनो ती खालील प्रकारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तर यामध्ये बघा निवड सूचीतील त्या त्या यादीतील खुला किंवा सामाजिक आरक्षणाचे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत कागदपत्र फेरपडता किंवा इतर कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता याच्या काय उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना अंतरिम निवड यादीतील पात्र ठरलेल्या दोनशे चौदा उमेदवारांनी मंगळवार दिनांक दहा अकरा दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे उपस्थित राहायचं तर कोणाला मित्रांनो ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना ज्या ज्या उमेदवारांची या यादीमध्ये निवड आहे ज्या यादीमध्ये त्यांची नावं आहेत अशा उमेदवारांना दहा तारखेला सकाळी नऊ वाजता शिवाजीनगरला म्हणजे त्यांचं काही पोलीस मुख्यालय आहे तिथे शिवाजीनगर पोलीस उपस्थित राहायचं आहे सदरची जी काही निवड सूची आहे मित्रांनो एका वर्षाकरता विधिग्राह्य राहील त्यानंतर ही निवड सूची व्यपगत होणार आहे ठीक आहे आता यामध्ये बघा मित्रांनो वेगवेगळ्या प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तो त्यांनी इथे जाहीर केलेला आहे या ठिकाणी बघा सर्वप्रथम इथे ओपनचा आहे आता ओपनमध्ये बघा मित्रांनो ओपनचा जो काही कट ऑफ आहे तो नॉर्मली जर बघायचं झालं तर मित्रांनो इथे एच एस सी पर त्यानंतर बघा म्हणजे फायनल जर बघायचं झालं तर मित्रांनो एकशे तीसला जो काही कट ऑफ आहे तो क्लोज झाला आहे ठीक आहे आता त्यानंतर इथे परत ओपनचाच आहे म्हणजे सेकंड पेज आहे ओपनचा त्यानंतर बघायचं एस सीचा म्हणजे ओपनचा मित्रांनो बघा जो काय कट ऑफ आहे तो एकशे सव्वीसला या तर यामध्ये त्यांनी होमगार्ड दिलेलं आहे त्यानंतर वुमन ठीक आहे त्यानंतर म्हणजे ज्यांचं काय त्यांचं जे काही समांतर आरक्षण आहे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन म्हणा उमन म्हणा अशा प्रकारचं जो काय आहे तर हे या प्रकारे होमगार्डचा जो काय एकशे सव्वीसला क्लोज झाला आहे उमन म्हणजे तेहतीस टक्के आरक्षणानुसार एकशे वीसला त्यानंतर पीटीजीचा छप्पन्न सीओ पीचा एकशे बारा त्यानंतर आर्थिक व्यक्तीचा जो आहे एकशे सोळा त्यानंतर उमन त्यानंतर तेच मित्रांनो परत परत उमनचं त्यानंतर म्हणजे राऊंड फिगर जर बघायचं तर होमगार्डचा एकशे सव्वीस आणि उमरचा एकशे वीस व प्रोजेक्ट अफेटेटचा छप्पन व कॉपचा एकशे बारावं आर्थिक वेगचा जो आहे एकशे सोळा त्यानंतर बघा एस सीचा आहे एस सीचा एस सीचा पण मित्रांनो त्याचप्रकारे त्यांनी समांतर आरक्षणानुसार जाहीर केला आहे वेगवेगळं जो काही आरक्षण आहे एस सीमधून त्यांच्याप्रमाणे हा काय कट ऑफ आहे तोसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा बघायचं झालं तर मित्रांनो बघा पुढील जो काही कट ऑफ आहे तो एन टी बीचा अशा प्रकारे मित्रांनो एस बी सी सर्व प्रकारचे काही कट ऑफ आहेत ओबीसी म्हणा त्यानंतर ओपन सर्व मित्र आता या ठिकाणी प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो ओपनची ठीक आहे आता वर बघितलं आपण निवड येते त्यानंतर खाली प्रतीक्षा यादी आता ज्याप्रमाणे वर सर्व प्रवर्गाचे काही निवड यादी आहे जाहीर करण्यात आले होते त्याचप्रमाणे आता सर्व प्र सर्व प्रवर्गाचे जे काही आहेत ते प्रत्यक्षा यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहेत तर बघा मित्रांनो याबद्दल जर का तुमच्या अडचणी असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून कमेंट कमेंट करा आणि ही जी काही पी डी एफ आहे मित्रांनो निवड यादीची ती आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर वेळोवेळी भी वेळोवेळी मित्रांनो जे काही अपडेट्स आहेत आपण ते टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या साठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र